नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आंब्याचा सीझन आहे, सगळीकडे प्रत्येक घरात आंब्याचा रस, मँगो शेक, आंब्याचं आईस्क्रीम, अनेक गोष्टी होत असतात. त्याच वेळेला बऱ्याच जणांकडे आंब्याचा जॅमसुद्धा केला जातो, म्हणजेच आपल्या आंब्याचा मुरंबा, हो की नाही? आणि तो पोळीला लावून किंवा ब्रेडला लावून किंवा माझ्यासारख्या बायकांना नुसतासुद्धा एक चमचाभर खाल्ला ना तरीसुद्धा आवडतो. मी बाजारात गेले होते भाजी आणायला आणि तिथे मला अंजीर दिसले, म्हणून म्हटलं चला अंजीरही घेऊन जाऊयात, घरी सगळ्यांना आवडतात. मग प्रत्येकाने अंजीर खाल्ल्यावर मला अंजिराचा जॅम करण्याचा मोह काही आवरला नाही, म्हणून आज आपण आंब्याचा जॅम आणि अंजिराचा जॅम करून बघणार आहोत. चला तर मग त्याच्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे आणि झटपट जॅम कसे होतात ते बघूया. अगदी थोडे थोडे करणार आहोत, एक 8-10 दिवसापुरते. चला तर मग बघूया. अंजीरचा जॅम किंवा मुरंबा करण्याकरता आपल्याला ही अशी अंजीर आणावी लागतात. ही अंजीर आणून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, बरं का? धुवून झाल्यावर छान पुसून घ्यायची. ज्यावेळेला आपण धुवून घेतो त्यावेळेला त्याची देठ काढून टाकायची. धुवून झाल्यानंतर, पुसून झाल्यानंतर हे अंजीर मधून असं फोडून बघायचं. एखाद्या वेळेला अंजिरामध्ये आळ्या असण्याच्या शक्यता असतात, अगदी एखाद्या वेळेला होतं, परंतु ते आपण बघून घ्यावं. आणि नंतर ही अंजीर आपण चिरून घ्यायची, ही अशी बारीक बारीक चिरून घ्यायची. साधारण ही आपली 2 वाट्या अंजीरं आहेत, हे सायट्रिक ॲसिड आहे आणि हे साखर आहे. 2 वाट्या जर आपली अंजीरं असतील तर त्याला 1 वाटी साखर आणि चिमूटभर फक्त आपल्याला सायट्रिक ॲसिड लागणार आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. चला तर आपण अंजिराचा जॅम कसा करायचा तो बघूया. प्रथम हे अंजीर आपण ह्याच्यात घालून घेऊ. गॅस लहान करायचा आणि थोडेसे मऊ अंजीर होऊस्तोवर आपण हे असं दाबत दाबत, म्हणजे थोडेसे असे क्रश करायचे आणि थोडेसे मऊ होऊस्तोवर आपण अंजीर हे शिजवून घ्यायचे. ह्याच्यात पाणी वगैरे घालायची तशी काही गरज नसते, कारण आपण जसे जसे दाबत जातो तसे तसे अंजीर मऊ होत जातात. अंजिराचे अगणित फायदे आहेत, सुक्या अंजिराचे सुद्धा फायदे आहेत. विशेषतः उन्हाळ्यामध्ये रात्री 2 अंजीर भिजत टाकायची, सकाळी उठून खाल्ले तर आपल्याला उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. तसंच काळ्या मनुकासुद्धा, बरं का? काळ्या मनुका 5-6 भिजत टाकायच्या आणि सकाळी उठून त्या खायच्या, त्याने सुद्धा उन्हाळ्याचा त्रास आपला कमी होतो. आहे की नाही? अक्षरशः 1 मिनिटामध्ये अंजीर आपली मऊ झाली, हो की नाही? याची सालं बिलंसुद्धा काही काढायची गरज नसते. हे असा मुरंबा करून ठेवला की कधी ब्रेड बरोबर, कधी पोळी बरोबर खायला अतिशय छान. ते थोडंसं मऊ झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1/2 वाटी साखर घालणार. मुळात अंजीर गोड असतात त्यामुळे त्याला साखरेचं प्रमाण कमी. 1/2 वाटी आपण साखर घालणार. आपण हा जो जॅम आहे हा घरगुती करणार आहोत, त्यामुळे ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालणार नाही. तरी हा अंदाजे एक लहान बरणीभर होणार आहे, बरं का? साखर अंजीर खाली लागू नये म्हणून थोडीशी मेहनत घ्यावी लागते, म्हणजे सारखं मधनं हलवावं लागतं. हवं असेल तर ह्याच्यात थोडंसं केशर घातलं तरी चालतं, म्हणजे रंग थोडासा चांगला येतो किंवा स्वादही येतो. पण मला स्वतःला, म्हणजे आमच्याकडे सगळ्यांनाच अंजिराचा स्वाद जास्त आवडतो, त्यामुळे बाकीचं मी काही घालत नाही. फक्त थोडंसं ड्रायफ्रूट पावडर मात्र आपण घालूयात. ह्यात अक्रोडाचे तुकडेसुद्धा करून घातले ना तरी छान लागतात, बरं का? साखर विरघळत आली की मग थोडेसे 2-4 चमचे घालायचे. काजू म्हणा, बदाम म्हणा, पिस्ते म्हणा, जे आपल्याला आवडेल ते घालावेत. काय असतं, शेवटी आपल्याला हवं तसं या गोष्टी आपण नटवायच्या असतात. त्याला प्रमाण किंवा कुठली गोष्ट घातलीच पाहिजे असं काही नसतं. बेसिक कृती जर आपल्याला आली तर मग त्याच्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. साधारण 4-5 मिनिटं झाले, तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जो जॅम आहे त्याचा रंग बदलला आहे, थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे, हो की नाही? आता आपण गॅस लहान करूयात आणि थोडंसं ह्याच्यावर घालून बघूयात. आणि थोडंसं आपण हलवल्यानंतर बघूयात की आपला जॅम जो आहे तो थोडासा पटकन हलतोय, हो की नाही? अजून 1-2-3 मिनटं ठेवला की आपला जॅम घट्ट होईल. किती ट्रान्सपरंट झाला आहे की नाही, रंग बदलला, एक छान चकाकी आली त्याला. आणि मुख्य म्हणजे गार झाला की परत घट्ट होणार आहे, बरं का? हा एखाद्या वेळेला काय होतं, जेवण झालं काहीतरी गोड खावंसं वाटतं, एक चमचाभरच लागतं, अशा वेळेला
पटकन हा तयार असेल तर अंजिराचा हा जाम आहे एक चमचाभर खाल्ला तरी सुद्धा आपल्या तोंडाला चव येते. तर बऱ्यापैकी घट्ट झालाय, मी तुम्हाला दाखवते. हो आहे की नाही. आता हा एक तरी आपला जवळजवळ पाक झालेला, अजून थोडासा झाला की आपला जॅम तयार झाला. आपला जॅम झालेला आहे, त्याच्यात आपण एक चमचाभर सुक्या मेव्याची पावडर घातली. त्याच्यात आपण चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालूया. आता हे पहा, असा मध्ये आपला हा गोळा व्हायला लागलाय. ओके, एकत्र व्हायला लागलाय म्हणजे आपला जॅम झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि गार झाल्यावर आपण हा बरणीमध्ये भरून घेऊया. आता आपण मँगो जॅम कसा करायचा तो बघूया. आता मँगो जॅम करता आपण हापूस आंब्याचा वाटीवर जॅम करून घेतलाय, तो आपण आपल्या कढईमध्ये घालून घेऊया. त्याच्यात अर्धी वाटी आपण साखर घातली. साखरेचं प्रमाण हे आंब्यावर अवलंबून असतं. हा आंबा खूप गोड आहे त्यामुळे मी फार काही घातली नाही. आता हे आपण छान घट्ट उस्तवर आटवून घेऊयात. साधारण एक 2-3 मिनिटं झालेली आहे. आणि हे पाहे, आता आपला रंग पण बदलला आहे आणि थोडंसं घट्ट झालं आहे. हो की नाही. पण आतून आपल्याला बरंच घट्ट करायचं आहे बरं का. हे सारखं हलवायला पाहिजे, नाहीतर काय होईल, साखर आणि आंब्याचं आपलं खाली लागण्याची शक्यता. आणि लागलं ना तर मग एक तर करपतं आणि आपला जो हा छान पिवळा रंग आला आहे ना तो येत नाही. त्यामुळे सारखं आपल्याला हे हलवत राहावं लागतं. तर थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. आता अजून तसं पातळ आहे, आता व्हायला लागलं आहे तसं, पण थोडं पातळ आहे, थोडं घट्ट करून घेऊयात. आता बघा कसं छान घट्ट झालाय की नाही. साधारण एक 5-6 मिनिटं लागली आपल्यावर. एक वाटी आंब्याचा रस होता तेवढ्याला एक 5-6 मिनिटं लागली. आता हे झालेलं आहे, ह्याच्यात आपण चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालूया. गॅस बंद करूयात. एवढ्या गरम आता जो आहे तेवढ्या ह्याच्यात ते सायट्रिक ॲसिड विरघळून जाईल. एखाद्या वेळेला आपण आंब्याचा रस करतो, थोडासा उरतो, त्याचा असा जॅम करून ठेवायचा. मग एखाद्या वेळेला कधीतरी आपल्याला वाटलं की मिल्कशेक करावा किंवा आईस्क्रीम आणले त्याच्यावर घालावा, अशा वेळेला या जॅमचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो. पोळीवर, ब्रेडवर, कशावरही आपण हा जॅम घालू शकतो. असा आपला हा मँगो जॅम तयार झाला. आहे की नाही, अगदी सोपे आहेत की नाही. करायलाही सोपे आहेत, चवीलाही छान लागतात आणि मुख्य प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाही हो. आणि मुख्य म्हणजे हे फळं आपले सीझन संपला तरी सुद्धा अजून 1-2 महिने आपण ते खाऊ शकतो. आणि फ्रीजमध्ये तर 4-5 महिने आरामात टिकतात. थोडेसे बाटलीवर करून ठेवले की लहान मुलांना सुद्धा मधनं असं जाम पोळी, जाम ब्रेड द्यायला काहीच हरकत नाही. नक्की करून बघा आणि अभिप्रायात मला कळवायला विसरू नका. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याशिवाय तुम्हाला असे नवीन नवीन आलेले व्हिडिओज कळणार कसे आणि आपल्या मित्रमंडळींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगायला विसरू नका. धन्यवाद.